आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या आमच्या भगिनी आशा स्वयंसेविका त्यांचं रेग्युलर काम करत असताना सुद्धा आज कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन कोरोनाच्या रुग्णाचं संरक्षण करणे, त्यांची माहिती जमा करणे आणि त्या तृणपूजा मानधनावरती ते काम करतात म्हणून जिल्हा परिषदेच्या उपकरातून त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीनं आम्ही घेतला। त्या महिलांना 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय काल झाला आणि तिची अंमलबजावणी करण्याची सूचना आम्ही प्रशासनाला दिली आहे। निश्चित चांगलं काम करता त्यांना प्रेरणा मिळावी हा त्यामागचा हेतू आहे, कारण जिल्हा परिषदेचं उत्पन्न बरीच कमी असलं पण प्रोत्साहन म्हणून आमच्या भगिनीला काहीतरी सहकार्य करावं ही अपेक्षा आमच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्याची होती, म्हणून उपक्रमातून ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला। धन्यवाद।